नमस्कार, कोकण नाऊच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. मालवण तालुक्यात विद्युत भारीत असलेली तार तुटून पडल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू. रत्नागिरीच्या खेड परिसरात वादळी पावसाचा फटका, सहा घरांचे कवले व पत्रे उडून मोठे नुकसान. सावंतवाडीतील बेवारस महिलेला मिळाला आश्रमाचा सहारा. आणि चीनमध्ये 300 फूट खोल दरीवर बनलाय काचेचा पूल. आता पाहूया बातम्या विस्ताराने. मालवण तालुक्यातील वांगणकरवाडी येथे एका शेतकऱ्याचे दोन बैल तुटलेल्या विद्युत ताराच्या स्पर्शाने मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. मालवण तालुक्यातील चोपेखोल शिंदे वांगणकरवाडी येथील शेतकरी प्रकाश वसंत शिंदे यांचे दोन बैल आज सकाळी तुटलेल्या विद्युत ताराच्या स्पर्शाने मरण पावले. या दोन बैलांच्या मृत्यामुळे शेतकऱ्यांचे 80,000 नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री सोसाट्याचा वारा आल्यामुळे विद्युत पोलावरील विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. सकाळी प्रकाश शिंदे यांच्या भावाने ते पाहिले असता त्याने वायरमनला फोन केला. वायरमन त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकला नसून या वायरमनच्या निष्काळजीपणामुळे त्या दोन निष्पाप बैलांचा बळी गेलाय. आम्ही वायरमनांना फोन केलो, 3 वेळा फोन केलो, उचलूक नाही. त्यांनी 8:30 त्यांनी उचलले आणि विचारले खायची लाईन तुटली आहे. मेन लाईन म्हणून सांगलो. त्याच्यानंतर ते 11 परत येले. त्याच्या आधी बैल हे मेलेले होते. बैल मालकांना एबीसीबी ऑफिस कडून तत्काळ 5,000 रुपयांची मदत देण्यात आली. तसेच शिवसेना तालुका अध्यक्ष बबन शिंदे यांनी देखील 5,000 रुपयांची मदत केली. यावेळी विद्युत उपकार्यकारी अभियंता कासम नुरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील व डॉक्टर सानप यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला. संतोष हिवाळेकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग. रत्नागिरीच्या खेड परिसरात वादळी पावसाचा फटका बसला असून या ठिकाणी 6 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील 24 तासात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्याला बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाचा फटका बसला असून येणवरे पंचक्रोशीला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये 6 घरांचे 1,30,000 नुकसान झाले आहे. दरम्यान भारतीय हवामान खाते कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 1 जुलैपासून 5 जुलैच्या सकाळपासून पुढील 24 तासांत काही ठिकाणी 7 ते 11 सेंटीमीटर पर्यंत पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. इशाऱ्याची दखल घेऊन संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली आहे. ड्युरो रिपोर्ट, कोकण नाऊ, रत्नागिरी. श्रीमती कमलाबाई दत्ताराम करंजोळकर या बेवारस महिलेला माजी नगरसेवक राजू मसूरकर आणि पोलिसांच्या सहाय्याने पंदूर येथील सविताश्रमात दाखल करण्यात आले आहे. या अनेक वर्ष सावंतवाडीत धुनी भांडी करून उदरनिर्वाह करत होत्या. राजू मसूरकर यांनी केलेल्या चांगल्या कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याबरोबरच बातमीपत्रात घेणार आहोत एक क्षणभर विश्रांती, पण तुम्ही पाहत राहा फक्त कोकण नाऊ. कोकण नाऊच्या बातम्या आता तुम्ही पाहू शकता कोकण नाऊची वेबसाईट www.kokannau.com वर सुद्धा. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली AICTE व DTE मान्यता प्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न. विभागवार प्रवेश क्षमता मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60, कम्प्युटर इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60. सुविधा LCD प्रोजेक्टर आणि व्हिडिओ लेक्चर क्लासरूम. तज्ज्ञ आणि अनुभवी तसेच उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग. 30,000+ पुस्तके असलेले डिजिटल ग्रंथालय. कॅन्टीन, स्विमिंग पूल आणि जिम. मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह. प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी. सिंधुदुर्ग TCS सॉफ्टवेअरद्वारा मुलांची हजेरी आणि सातत्याने पालकांशी संपर्क. विद्यार्थ्यांची आठवड्यातून 2 वेळा मोफत वैद्यकीय तपासणी आणि रुग्णवाहिकेची सुविधा. SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क करा सागर सईकर 95-61-24-70-00, समीर वांगणकर 94-20-89-78-03, देवेंद्र भोसले 99-60-43-17-36,
सुयोग सावंत 94 20 45 54 88, SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड. अमेरिकन कंपनीचे अत्याधुनिक शेतीची अवजारे आता आपल्या जिल्ह्यात उपलब्ध. आमच्याकडे फळझाडांना रिंग करण्यासाठी आणि भात शेतीची चिखलणी करण्याची विशेष अवजारे उपलब्ध. संपर्क विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 02312640419 अथवा 26418777 अथवा मोबाईल क्रमांक 99 23 20 13 88 अथवा 99 23 20 75 88. MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड. विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. सोन्यासारख्या ग्राहकांसाठी घडवतो आम्ही नवे नवे अलंकार. बेलवलकर ज्वेलर्स, नवे पाऊल शुद्धतेच्या आणि पारदर्शकतेच्या जगात. 916 होलमार्क दागिन्यांचे शोरूम, 30 वर्षांची परंपरा, शुद्ध जुने, मनोवेदक डिझाईन्स, अविरत सेवा, खात्रीशीर दर. पत्ता: कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. फोन नंबर 023-67-232-892. वाढदिवस चकुल्याचा, वाढदिवस मोठ्यांचा, वाढदिवस लग्नाचा साजरा करा कोकण नऊ सोबत. तुमचा फोटो आणि शुभेच्छा कळवा. आम्ही दाखवू कोकण नाववर दिवसभरात 15 वेळा. संपर्क 023-67-231-400 अथवा 94-04-39-52-90. ईमेल आयडी kokan.nau@gmail.com. कालमर्यादा 20 सेकंद. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. वळूया उर्वरित बातमीपत्राकडे. एखाद्या 300 फूट उंच पुलावरून जात असताना माणसाच्या मनात धडकी तर असणारच. मात्र चीनमध्ये 853 फूट लांबीचा काचेचा पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल सध्या जगभरातल्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. पूल तोही काचेचा म्हटल्यावर त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरणारच. शिवाय न जाणो हा काचेचा पूल तुटला तर माणूस सरळ 300 फूट खोल जाणार. पण एवढी भीती वाटायचं कारण नाही, कारण मध्य हेनॉन या चीनच्या प्रांतातील युन्टाई पर्वतराजीतील हा काचेचा पूल गेल्या सप्टेंबरला खुला झाल्यापासून अद्याप तुटलेला नाही. इंग्रजी यू अक्षराच्या आकाराचा हा पूल 853 फूट लांबीचा आहे आणि त्याचा 223 फूट लांबीचा भाग काचेचा आहे. समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेल्या या पुलाच्या काचेच्या तळासाठी मजबूत काचेचे 3 थर वापरले आहेत. सुरुवातीला या काचेच्या वरच्या थराला काही तडे गेल्याचे निदर्शनास आले, मात्र यामुळे लोकांच्या सुरक्षिततेला काही धोका नाही. एकाच वेळी 100 हून अधिक लोकांचे वजन ही काच पेलू शकते, असा निर्वाळा शिनी उजाई पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. याच पार्कमध्ये हा काचेचा पूल आहे. तरी देखील खाली 300 फूट दरी असेल आणि पायाखाली फक्त काच असेल तर हृदय धडकणारच, नाही का? ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. युरोचषक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमवर मात करत वेल्सने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. 1958 वर्ल्ड कप नंतर वेल्सने प्रथमच अशा मोठ्या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. एका गोलने पिछाडीवर पडूनही वेल्सने आक्रमक खेळाचे दर्शन घडवत बलाढ्य आणि अनुभवी बेल्जियमला पराभवाचा अनपेक्षित धक्का देत युरोचषक फुटबॉल स्पर्धेत सेमीफायनलमध्ये धडक मारली. या मोठ्या उलटफेराने बेल्जियमचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. सेमीफायनलमध्ये वेल्सची गाठ आता येत्या बुधवारी पोर्तुगालशी घडणार आहे. बुधवारच्या लढतीत वेल्सचा जिगरबाज खेळाडू गॅरेथ बेल आणि त्याचा रिअल माद्रिदचा सहकारी क्रिस्टियानो रोनाल्डो हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसणार आहेत. 1958 वर्ल्ड कप नंतर प्रथमच मोठी स्पर्धा खेळणाऱ्या वेल्ससमोर यावेळी स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधीच मिळाली होती. या संधीचा पुरेपूर फायदा उठवत वेल्सने मोठा उलटफेर करताना बलाढ्य बेल्जियमला 3-1 अशा गोल फरकाने पराभवाची धूळ चारत सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा आपली भेट कोकण नावच्या पुढील बातमीपत्रात. पण तुम्ही पाहत राहा फक्त कोकण नाव.
कोकण नऊच्या बातम्या आता तुम्ही पाहू शकता कोकण नऊची वेबसाईट www.kokannau.com वर सुद्धा. पण जाण्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. नमस्कार. मालवण तालुक्यात विद्युत भारीत असलेली तार तुटून पडल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू. रत्नागिरीच्या खेड परिसरात वादळी पावसाचा फटका, सहा घरांचे कवले व पत्रे उडून मोठे नुकसान. सावंतवाडीतील बेवारस महिलेला मिळाला आश्रमाचा सहारा. आणि चीनमध्ये 300 फूट खोल दरीवर बनलाय काचेचा पूल.